15 मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत। ह्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। 15 मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत। राज्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्य सरकारने हे आदेश जारी केलेले आहेत। ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले। विकासाचा ध्यास म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। परमबीर सिंग, उपायुक्त पराग मनेरे आणि 26 पोलिसांविरोधात पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनंतर अकोल्यात गुन्हा दाखल झालाय। गुन्हेगारी कट रचणं, पुरावे नष्ट करणं यासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। अकोला पोलिसांनी 0 FIR दाखल करत ठाणे पोलिसांकडे ती वर्ग केली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधील अल्केश ललवाणी यांच्या कुटुंबाविरोधात दाखल गुन्ह्यात तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेनं लाच मागितली होती। 50,000 रक्कम स्वीकारताना या महिलेला रंगेहात अटक करण्यात आली आहे। तक्रार मागे घेण्यासाठी तिनं अल्केश ललवाणी यांच्याकडे 25 लाखांची लाच मागितली होती। ललवाणी विरोधात महिलेनं बालविवाह कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली होती। लासलगावच्या ज्योती लॉज रक्कम स्वीकारताना महिलेला अटक करण्यात आली। मेळघाटातील हरिसाल रेंजच्या RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक झाली आहे। DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवरती गोळी झाडून चव्हाण यांनी आत्महत्या केली होती। आत्महत्या करण्यापूर्वी दीपाली चव्हाण यांनी रेड्डी यांच्याकडे वारंवार शिवकुमार यांची तक्रार केली होती, मात्र रेड्डी यांनी शिवकुमार याला वाचवण्याचा प्रयत्न केला। साताऱ्यातील कराड मलकापूर इथल्या लोटस फर्निचर शोरूमला अचानक आग लागली। या आगीत लाखोंचं नुकसान झालंय। ही आग इतकी मोठी होती की शोरूम मधलं सर्व लाकडी फर्निचर जळून खाक झालंय। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नागपुरात देशी दारूच्या 45,000 बाटल्या जप्त करण्यात आल्यात। राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली। मध्य प्रदेशातून देशी दारूची तस्करी सुरू होती। 39 लाख किमतीचे 1,000 बॉक्स भरलेली देशी दारू जप्त करण्यात आली आहे। पांढुर्णा नागपूर महामार्गावरती सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजातून तब्बल 1,60,80,000 दारू जप्त करण्यात आली आहे। लांजा तालुक्यातील वाटूळ गावाजवळ उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली। गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूचा साठा सापडला। या प्रकरणी मूळचा केरळमधील कसारागोड तालुक्यातील चालकाला ताब्यात घेण्यात आले। बातमी मागची बातमी म्हणजे